नुकतंच निवडणूक आयोगापुढ्यात शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे आणि शिवसेना हे जे नाव आहे ते नेमकं कोणत्या गटाला जाणार ह्याच्यासाठी मोठा युक्तिवाद झाला. कपिल सिब्बल यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये मांडले. एक तर त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेना पक्षाची ही जी घटना आहे तीच आम्हाला मान्य नाही आहे. मग जर घटना मान्य नाही आहे तर मग तुम्ही पक्षनेते पदाची शपथ कोणत्या आधारावर घेतली हा प्रश्न जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. तर दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे जर 16 लोक उद्या जर डिस्क्वालिफाय झाली तर हे सरकार कोसळू शकतं. मग ह्या सगळ्या खटाटोपाला नेमका अर्थ काय राहिला? जर प्रतिनिधी सभा तुम्ही घेतलेली नाही आहे, प्रतिनिधी सभेतून पक्षनेतेपद जे आहे ते खरं तर समोर येत असतं, पण पक्षनेतेपद जे आहे ते उद्धव ठाकरेंकडे असताना त्याची मुदत 23 जानेवारीपर्यंत असताना देखील यांनी पक्षनेते पदाची शपथ का घेतली? आणि आता दुसरीकडं जी पक्षाची घटना आहे तीच योग्य नसल्याचा जो काही त्यांनी निर्वाळा केलेला आहे तो कोणत्या आधारे केलेला आहे असे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगापुढे उपस्थित केलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जे पक्षप्रमुख पद जे आहे त्याच्यासाठी प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्यावी आणि त्यातून पुन्हा एकदा नेमकं कोण पक्षाच्या प्रमुख पदावरती येते हे पाहता येईल असं स्पष्ट मत जे आहे ते कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे मांडलेले. तर शिंदे गटानं देखील आपल्या बाजूने युक्तिवाद केला आहे, पण आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं त्यांना लेखी उत्तर मांडण्यासाठी काही दिवसाची परवानगी दिलेली आहे आणि पुढची सुनावणी 30 जानेवारीला होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण ह्यामध्ये पुन्हा एकदा त्याच ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना पाहायला भेटतात. ह्यांनी जर पक्षातून बाजूला व्हायचं होतं, पक्ष फोडायचा होता, तर मग ज्यावेळेला पक्षाची सभा असते त्यावेळेला तिथं का आले नाही? हे गुवाहाटीला का निघून गेले? पक्षाच्या सभेमध्ये येऊन यांनी आपले मुद्दे मांडणं खरं तर अपेक्षित होतं. यांनी ह्या गोष्टी का केल्या नाही? आणि आता स्वतःच पक्ष आहेत, स्वतःच प्रमुख आहेत, हे कोणत्या आधारावरती म्हणतात आहे हा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. पण पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये पुढची तारीख मिळालेली आपल्याला पाहायला भेटते. घटनातज्ञ उल्हास बापट जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे जर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय ह्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा आला तर ह्यामध्ये एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील आहेत आणि मग अशा प्रकरणामध्ये त्यांचं मंत्रिपद जातं आणि मुख्यमंत्रीपदावरून जर त्यांना हटवण्यात आलं हे सरकार कोसळू शकतं आणि हे अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार गेले 7 ते 8 महिने राज्यामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आहे. त्यामुळं कुठंतरी या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर निकाल लागणं हे गरजेचं असल्याचा जो दावा आहे तो घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलेला आपल्याला पाहायला भेटतं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की शिंदे गटानं बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या राज्यामध्ये आल्यावरती कामं करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आपल्याला पाहायला भेटला. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राचा दौरा जो आहे तो एकामागून एक करायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हजेरी लावण्याचे वैयक्तिकरित्या प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला भेटले. त्यामुळं कुठंतरी एक प्रकारे जनतेमध्ये त्यांच्याविषयी आपसुकच एक आपुलकी निर्माण व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला देखील भेटत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मागं महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर बऱ्याचशा प्रमाणात मताचं दान टाकलं होतं आणि त्यांना पुन्हा एकदा सत्तेचे चावे देखील दिल्या होत्या. पण ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण आता महाराष्ट्राला माहिती आहेत, त्याच परत सांगण्यात अर्थ नाही आणि त्यामुळंच कुठंतरी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आल्यावर देखील बऱ्याचशा लोकांना आनंद झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. पण आता हे सरकार अनकॉन्स्टिट्यूशनल आहे की कॉन्स्टिट्यूशनल आहे ह्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होईल आणि सुप्रीम कोर्ट या सगळ्याबाबत काय निर्णय देते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा पुढची तारीख दिलेली आपल्याला पाहायला भेटते आणि आता लेखी उत्तर जे आहे ते या दोन्ही गटांना द्यायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि धनुष्यमान हा कोणाचा याचा निर्णय लांबलेला आपल्याला पाहायला भेटतोय. तुर्तास आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. मित्रांनो, चॅनलवर जमीन नवीन असतात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायची वेळ सांगा. ह्या चॅनलच्या मधून खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. त्यामुळे तुमचं सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन दोन्ही असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.